लहरी हवामान वीज आणि पाणीटंचाई अपूर भांडवल मजुरांच्या समस्या एक नाही तर अशा अनेक प्रकारच्या समस्या असताना या समस्यांवर मात करून शेतकरी एकशे पंचवीस कोटी नागरिकांसाठी अन्नधान्याचं उत्पादन घेतो आहे अशी परिस्थिती असून देखील काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी उत्पादन घेत आहेत कमी खर्चात गेली आठ वर्ष एकरी सव्वाशे टन ऊसाचं उत्पन्न घेण्याची किमया करून दाखवणारे संदीप घोले हे त्यापैकी एक शेतकरी आहेत शेती संशोधनात देशात प्रथम क्रमांक मिळवून दोन हजार एकोणीसचा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे दौंड तालुक्यातील पाटस येथील प्रगतशील शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी सर्वांसमोर आदर्श जिद्द आणि मेहनतीची जोड देत घोले यांनी ऊस पिकांचं शेतात नियोजन पद्धतीनं लागवड करून गेली आठ वर्ष एकरी टनाचं विक्रमी उत्पन्न काढलं आहे ऊसाबरोबरच कांद्याच्या पिकात एकरी वीस टन उत्पन्न घेत असल्याने घोले यांची शेती परिसरात लक्षवेधी ठरती आहे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असल्यानं शासनानं आणि अनेक संस्थांनी त्यांचा गौरव देखील केलाय ऊसाचे कमी खर्चात शाश्वत उत्पन्न देण्याच्या हेतूने संदीप घोले यांनी ऊस अमृत या जैविक खतांची निर्मिती केली असून त्याचा वापर करत परिसरातील शेतकरीही त्यांच्या शेतामध्ये ऊसाचं भरघोस उत्पन्न घेत आहेत सातत्यानं शेतीत प्रयोग करण्याच्या मानसिकतेतून शेती फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय त्यांनी ऊस अमृत पाठोपाठ कांदा अमृत नावाचं जैविक खताची निर्मिती करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाचा नवा मंत्र दिला आहे नमस्कार मी संदीप विश्राम घोले मुकाम पाटस तालुका जाऊन जिल्हा पुणे मी सध्या ऊस शेती आणि कांदा शेती या दोन पिकाकडं सगळं माझं टोटल लक्ष आहे साधारणतः ऊसामध्ये माझं एकरी टन असे एकरी शंभर टनाच्या पुढंच आहे कांद्यामध्ये आम्ही एकरी वीस टनाच्या पुढंच आहे मी नवनवीन प्रयोग करत उसामध्ये सध्या अमृत उसा असे एक किट लाँच आम्ही केलेलं ला आहे दोन महिन्यापूर्वी त्या माध्यमातून आम्ही उसा शेती करत आहे मग लागवड व्यवस्थापन असेल त्याच्यावर फवारणी कार्यक्रम असेल आळवणी कार्यक्रम असेल अशा माध्यमातून आम्ही रोग रोग किडीवरती नियंत्रण ठेवणे किंवा तुमचं पांढरेमळा वाढवणे डोस जो आपण देतो त्याची कार्यक्षमता वाढवणे खते मात्याड देणे हे असे काही प्रयोग करत आम्ही आज ह्या ठराविक स्टेजपर्यंत पोहोचलो आहे तर गेली आठ वर्ष झालं मी एकरी शंभर टनाच्या पुढंच आहे शेतकऱ्यांना आम्ही व्हॉट्सॲप किंवा फेसबुक या सोशल मीडियामार्फत मी शेतकऱ्यांना कन्सल्टिंग करतो आणि तसंच दुसरं आता आज आम्ही कांदा अमृत किट याचा एक लाँच कार्यक्रम केला त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना बऱ्याचशा वस्तू देऊ केल्या आम्ही आता ऊस अमृत समूहाच्या मार्फत नानाफाना तोटा या संकल्पनेवरती आम्ही शेतकऱ्यांना सगळे ही कीट घरपोच देतो आहेत त्या माध्यमात शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च हा कमी होणार आहे कारण शेतकऱ्यांच्या हातामध्ये आज उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणे एवढी गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आजकाल बाजार नाही आहेत त्यामुळे हे तरी आपण साध्य करू शकतो की आपण खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा कसा मिळेल याकडे आपण ते लक्ष देऊ शकतो नंतर मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये देशाचे राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते संदीप प्याज या वानाची निर्मिती केल्याबद्दल मला देशामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं त्यामध्ये मला पारितोषिक आणि पाच लाख रुपयाचं त्यांनी मला मानधन दिलं त्यावेळेस त्यांच्या गुजरातमध्ये गांधीनगर इथे कार्यक्रम झाला त्यानंतर परत के व्ही के म्हणजे बारामतीमध्ये परत ऊस कार्यगौरव पुरस्कार झाला त्यामध्ये मला सन्मानित केलं राजेंद्र पवारसाहेबांनी मला सन्मानित केलं गेलं सोलापूरमध्ये मला काही तिथं महाराष्ट्र ऊस उत्पादक संघ याच्यातर्फे ऊस कार्यगौरव पुरस्कार तो पण मला देण्यात आला असे काही माझे बरेचसे गौरव झाले त्या माध्यमातून आम्ही अजून एक आम्हाला एक ऊस्फूर्त चेतना मिळते की आपण शेतकऱ्याचं काय ते देण लागतो समाजाचा आपण काय ते देण लागतो आपण या भावनेतून आपण शेतकऱ्यांना देऊ केलेले हे दोन कीट हे अत्यंत उपयोगी आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं माझं असं म्हणणं आहे की दोन एकर असेल तर तुम्ही एक एकराला किट वापरा एक एकावर रिझल्ट बघा आणि मग पुढचं तुम्ही शेड्यूल ठरवू शकता प्रत्येक शेतकऱ्याला हमखास उत्पन्न देणारं पीक हवं ते म्हणजे ऊस संदीप घोले यांनी एकरी शंभर टन ऊस ही संकल्पना प्रत्यक्षात आणली त्यासाठी ऊस अमृतची निर्मिती करून ती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवली पूर्वीच्या काळात साठ पासष्ट टन ऊसाचं उत्पन्न घेणारे शेतकरी आज एकरी शंभर टन असे विक्रमी उत्पादन घेत उत्तम व्यवस्थापन प्रयोगशीलता आणि सूत्रबद्ध शेती नियोजनाचा आदर्श प्रत्यय देत आहेत मी समाधान आनंदराव शिंदे मुक्काम पोस्ट हातोळण तालुका दौंड जिल्हा पुणे मित्रांनो ऊस शेती मी गेली ऊस शेती करत आहे आणि ऊस शेती करत असताना शहाऐंशी झिरो बत्तीस हाच ऊस मी कंटिन्यू करत आहे परंतु ह्या ऊसाचं टनेज मला अपेक्षित एवढं मिळत नव्हतं मध्यंतरी मला राष्ट्रपती पुरस्कार मिळणारे संदीप गोले यांची गाठ पडली त्यानंतर त्यांनी मला ऊस अमृत किट हे वापरण्यासाठी दिलं मी ज्यावेळेस ते किट वापरण्यास सुरुवात केली त्या किटमध्ये दोन आळवण्या तीन फवारण्या असं शेड्यूल दिलेलं आहे आणि मी त्याचा लागणीपासूनचं शेड्यूल वापरण्यास सुरुवात केली तर मित्रांनो मी सात टनापासून निश्चितच ग्रोथ होऊन एकशे चार टनापर्यंत पोहोचलो आणि हे किट इतकं उत्कृष्ट आहे वापरण्यासाठी की त्यामध्ये जी पहिली ड्रिंचिंग आहे दुसरी ड्रिंचिंग आहे पहिली फवारणी अशा दोन ड्रिंचिंग आणि तीन फवारणी आहेत तर त्याचं शेड्यूल वापरल्यामुळं संदीप सरना सरांनी जे मला नेमून दिलं त्याचा मी वापर केला आणि मला त्याचे भरघोस उत्पादन मिळाले तरी माझं एक शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही ह्या ऊस अमृत तंत्रज्ञान किटचा वापर करावा आणि आपल्या शेतीत उत्कृष्ट उत्पादन घ्यावे हाऊस साधारण एक, सा, एक साथ ची लागण आहे कोणी कधी येऊन तुम्ही आपण हा ऊस पाहू शकतो उत्कृष्ट प्रतीचं त्याचं ग्रोथ झालेले आणि निश्चितच मागच्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन मला जे इथून माग मी घेत होतो त्यात निश्चितच वीस ते तीस टक्क्याने वाढ होणार आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसन मीडिया श्रीगोंदा